आपण बघत आहे लातूर जिल्ह्यातले मुरुड गाव आहे आणि पूर्ण जिल्ह्यात किंवा मला वाटतं पंचक्रोशीमध्ये 18 पगडीतल्या ज्या जाती जमाती म्हणतो त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आपण बघत आहात असे वेगवेगळे याच्यातले बहुरूपी आपण इथं आहेत, वासुदेव आहेत, मजांजोगी सगळ्या जाती जमातीतले लोक आहेत, पण अजूनही हे मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. सुद्धा आम्ही दूर करणार आहोत. यांना आज जे काही अशक्त बालकं आहेत, अशक्त लोक आहेत, यांना आम्ही लोहाच्या ज्या गोळ्या आहेत या पण आम्ही 1 रुपयानं घेतात. सगळ्यांची नाव नोंदणी करून घेतलेली आहे आणि ही समाज इथं आणलेला आहे. प्रमाणपत्र नाहीत, 50 वर्षाचे पुरावा मागतात. कुठल्याच भटकतल्या जाणार लोक हमेशा कुठून पुरावे ओळखून असणार आहेत. त्याच्यामुळेच तात्काळ सरकारने लगेच पुरावा सोय सुविधा पुन्हा आपलं हे आयुष्यमान भारत कार्ड अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ इथं दिलेला चालत आहे. त्यांच्या सर्व योजना उपयुक्त असं सगळं जातो का? नाही जात नाही. काय बरं? शाळात नगर मुरुड. बरं बरं. किती वेळ? सातवी. सातवी जातो का? नाही. अरे शाळेत जात नाही. शाळेत जातो का? तिघांचं नाहीत, बारके लेकरांचं नाहीत. माझं नाही. म्हातारे पुढे काय झाले? आधार कार्ड झालं आणि तिथलं प्रूफ नाही आमच्याकडे. ते प्रूफ मागायला लागले. तुम्हाला घर वगैरे नाही घेत राहिला? नाही, झोपडे घालून राहिले. नमस्कार. टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय, ग्रामीण भागात काय घडतं हे दाखवतोय. मी आता लातूर जिल्ह्यातील मुरुड गावात आहे आणि इथं पाठीमागे पाहताय माझ्या भैरवनाथ मंगल कार्यालय आहे. इथं अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी आणि आदिवासी लोकांसाठी मुख्य प्रवाहात त्या लोकांना येण्यासाठी त्यांना काही योजनेचा लाभ मिळत नसतो काही कागदपत्र नसल्यामुळं, त्यासाठी आता इथं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत इथं महिला आहेत, महिला चालल्या त्या शिबिरामध्ये. आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? उषा इटकर. कुठं चालले इकडं? इकडं भैरवनाथ मंगल कार्यालय. काय कार्यक्रम आहे इथं? इथं असंच कागदपत्र मिळत नाही तर आमचं काम होत नाही म्हणून आम्ही आला. बर. मग आता कागदपत्र आहेत ना तुमच्या? आहेत सर. काय काम होत नाही तुमचं? काय अडचण येत नाही? काय आधार कार्ड, राशन मिळत नाही, कास्ट नाही, मग पुन्हा मतदानला नाव नाही. तर आता इथं शिबिर होणार आहे किंवा शिबिरामध्ये सगळं? आता शिबिरामध्ये होईल. आता काय होतंय असंच पळापळी करतात काय, आमचे कामच गरीबाचं होत नाही ना. होय. मावशी कुठं चाललो तुम्ही? काय नाव तुमचं? आमचं सरोबाई देवकर. बरं. कुठं चाललो इकडं? मंगल कार्यामध्ये. काय कागद कशाचे? घरकुलचे. आम्हाला घरकुल नाही, जागा बरोबर नाही. बरं. कुणी बोलवलं तुम्हाला इथं? मंत्री येणार आहेत म्हणले. बरं 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 बरं. आता जिल्हाधिकारी येणार आहेत, काही महिला पण निघालेल्या आहेत. कुठं चालले? काय नाव तुमचं? आम्ही तिथे चारा चाललो कशासाठी आहे म्हणून. बरं. आम्हाला काय आहे का, आम्हाला योजना भेटेन का म्हणून आम्ही चाललो तिथं. बरं बरं. काय नाव तुमचं? माझं नाव रशिया इस्माईल भगवान. बरं बरं. इथं काय भोंगा वगैरे फिरला होता का मुरुड मध्ये? फिरला होता. आता कार्यक्रमात चालले तुम्ही? चाललो. बर. काय सांगितलं? काय म्हणत काय म्हणता हाजी? काय म्हणले? काय नाही सांगितलं की तुम्हाला, घरकुल नाही आम्हाला, काय नाही. बर. बरोबर. जागे नाहीत, द्यायचे नाहीत, घरकुल नाही, पगारी बर पगारी आहेत पण घरकुल नाही. दोन मुलं आहेत. बर. इथं मेळावा आहे, शिबिर आहे. नेमकं शिबिरात काय इथं येणार आहे? जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत लातूरचे. मी तुम्हाला सर्व इथला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. नेमकं इथं आता जे शिबिर आहे या शिबिरामध्ये आदिवासी समाजाच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन आता शिबिर घेतं आहे. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या योजनेच्या लाभाबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तिथं जिल्हाधिकारी येणार आहेत, तहसीलदार येणार आहेत. आपण आता जाऊ त्या ठिकाणी. शिबिराचं आयोजन कसं आहे थेट पाहूया. याच मंगल कार्यालयामध्ये इथं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. इथं बघा, इथं मंगल कार्यालय आहे. आतमध्ये इथं महिला आहेत, नागरिक आहेत, जे काही शासनाच्या लाभापासून वंचित नागरिक आहेत त्या नागरिकांना लाभ मिळवा म्हणून इथं शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आपण आता काय बघूया इथं नेमकं आतमध्ये काय आहे शिबिराचं, कसं आहे नियोजन, काय पब्लिक आतमध्ये जाते, काय काय करता तुम्ही? मी उमेदची स्वयं सहायता समूहाची CRP आहे. बरं. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे थोडी इथं काय बरं आहे, कसं आयोजन कसं आहे? इथं आयोजन म्हणजे ज्या अनुसूचित जाती जमाती व भटक्या जमाती आहेत त्या महिलांसाठी किंवा त्या लोकांसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, दवाखान्याच्या सोयसुविधा, पुन्हा आपलं ही आयुष्यमान भारत कार्ड अशा वेगवेगळ्या योजनांचा लाभ इथं दिलेला जात आहे. अच्छा, इथं जे लोक आले आता ह्यांच्यासाठी काय जनजागृती वगैरे अगोदर केलेली होती? काय जनजागृती म्हणजे केलेली होती पहिली आपल्या ग्रामपंचायतनं, तिथून नंतर लोकांना सांगून करून सगळे लोक इथं आले आणि आता आपल्या इथं मुरुडमध्ये ह्या भैरवनाथ मंगल कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबा भेट देण्यास येणार आहेत. अच्छा. बघा, इथं आता जिल्हाधिकारी पण येणार आहेत, तहसीलदार आलेले आहेत. आपण आता तहसीलदार साहेबाची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं काय इथं कशाचं आयोजन केलं आहे, कसं नियोजन आहे आणि लाभार्थ्यांना लाभ काय मिळणार आहे? ग्रामीण भागामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये लातूर तालुक्यामध्ये हे मुरुड गाव आहे, मोठं गाव आहे आणि या गावामध्ये मोठा मेळावा आहे. इथं अधिकारी आलेत, नागरिकाच्या पण मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. पाहूया आपण तहसीलदार काय म्हणतात, थेट जाऊया त्यांच्याकडं. बघा, इथं आता लातूरचे तहसीलदार आलेले आहेत.
सौदागर तांदळे असं त्यांचं नाव आहे. या साहेब, आपण थोडं माहिती सांगायची की नेमकं आता हे जे शिबिर आहे, या शिबिराचं आयोजन नेमकं कसं, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महसूल प्रशासनाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते की आदिवासी समाज जो असतो, भटकविमुक्त समाज असतो, ते मुख्य प्रवाहात येत नाही, त्यांना काही आधार कार्ड नसतात, त्यांच्या नोंदी नसतात, त्याच्यामुळं छोटी छोटी मुलं जे असतात हे असे की त्यांनी वंचित राहतात लाभापासून, किंवा समाज पण तो लाभापासून वंचित राहतो. काय सांगाल इथं आता आयोजन केलं लातूर तालुक्यात, हे मुरुड गाव आहे आणि तुम्ही इथं आलेला आहेत, काय सांगाल? शासनाच्या माध्यमातून आम्ही आमच्या लातूर तालुक्यामध्ये ज्या भटक्या जाती जमाती विमुक्त जाती जमाती आहेत आणि खरं तर ह्या विकासाच्या प्रभावापासून ज्या दूर राहिलेले लोक आहेत यांना आम्हाला विकासाच्या प्रभावात आणण्यासाठी आम्ही यांच्यासाठी लातूर तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं कॅम्प आयोजित केलेले आहेत. आणि पहिला कॅम्प जो आहे आम्ही लातूरमधील मळवटी रोडला बुऱ्हाणनगरमध्ये आम्ही आयोजित केलेला होता आणि त्याला जो उदंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि या शासन जे आहे हे वंचिताच्या दारी हा जो आम्ही प्रयोग आम्ही राबवतो आहे याच्यामधून जे भटके जाती जमातीचे लोक असतील, फिरते जमाते भटकंती करणारे लोक असतील यांना खरं तर आम्हाला विकासाच्या प्रवाहात आणायचं आहे आणि या लोकांना ज्या जीवनावश्यक गोष्टी असतात या आम्हाला मिळवून देणं अभिप्रेत आहे. यामध्ये खरं तर यांच्याकडे बघितलं तर भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष असून यांना अजून रेशन कार्ड मिळालेले नाहीत, तर म्हणून आम्ही यांच्या पालावर जाऊन यांच्यापर्यंत शासन पोहोचून आम्ही यांना पहिल्यांदा आम्ही रेशन कार्ड देण्याचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. किंबहुना फक्त रेशन कार्डच नाही तर हे रेशन कार्ड आम्ही ऑनलाईन करणार आहोत. ऑनलाईन केल्यानंतर यांना आम्ही धान्य जे की यांना धान्य गरजेचं आहे, धान्य इतके दिवस मिळत नाही, हे धान्य आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दुसरी आमची अशी योजना आहे की यांच्याकडं जो हक्क जो असतो की आधाराचा, तो आधार कार्डच यांच्याकडे नाहीत आणि आधार कार्ड काढण्यासाठी यांना जे काही पुरावे लागतात हे पुरावे यांच्याकडे नव्हते, म्हणून आम्ही सेल्फ डिक्लेरेशन घेऊन याच्यावर राजपत्रित अधिकाऱ्याचं नोटिफिकेशन घेऊन आम्ही यांना आधार कार्ड पण आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आधार मिळाल्यानंतर बाकी आमचे रेशन कार्ड मिळतीलच, त्यानंतर यांना जे शासनाचे हक्काचे सामाजिक न्याय विभागाची आमची जे जे संजय गांधी विभागाची जी योजना आहे मानधनाची, याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत यांच्यामध्ये यांना आम्ही त्या पात्र लाभार्थ्यामध्ये घेऊन यांना आम्ही तो जो लाभ आहे महिन्याला काही 1500 रुपये मिळणार आहेत या लाभ आम्ही मिळवून देण्यासाठी मी यांना प्रयत्न करणार आहोत. आता बरेच लाभार्थ्यांचं आम्ही बघितलं तर यांचं मतदार नोंदीसुद्धा नाही, तर आम्ही आज या ठिकाणी यांना लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आम्ही यांची मतदार नोंदी आम्ही करून घेणार आहोत. तसंच आज यांचं आम्ही हेल्थ चेकअप पण या ठिकाणी लावलेलं आहे, यांचं रक्त तपासणी असेल, बीपी शुगर असेल किंवा यांच्या काही अडचणी असतील या डॉक्टर्स आम्ही बोलवले या ठिकाणी बोलवले आहेत, यांचं दिवसभर आम्ही या ठिकाणी हेल्थ चेकअप करणार आहोत. आणि जर काही गंभीर आजार असतील याच्यावर आम्ही वारंवार याच्यावर आम्ही आजार करून यांना त्या गंभीर आजारापासून सुद्धा आम्ही दूर करणार आहोत. यांना आज जे काही अशक्त बालकं आहेत, अशक्त लोक आहेत, यांना आम्ही लोहाच्या ज्या गोळ्या आहेत या पण आम्ही या ठिकाणी फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देणार आहोत आणि त्यांचं आरोग्य सुदृढ कसं राहील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोबतच आम्ही यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे ह्या जनआरोग्य योजनेमध्ये सुद्धा आम्ही यांना समाविष्ट करून घेणार आहोत. म्हणजे साधारणतः यांना 5 लाख रुपयापर्यंतचे जे काही उपचार आहेत हे मोफत स्वरूपात शासनाकडून मिळतील आणि हे कुठल्याही हक्काच्या दवाखान्यात आपलं हक्काचं आरोग्य निभावण्यासाठी प्रयत्न करतील. सोबतच जे आयुष्यमान भारत कार्ड आहेत जे की परमनंट आयुष्यभर आपल्याला लागणार आहेत हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आयुष्यमान भारतचं आम्ही योजना जी आहे यांच्यापर्यंत आम्ही काही कार्ड देणार आहोत. तसंच जे लाभार्थी अंत्योदय योजनेमध्ये आहेत त्यांना शासनाच्या मोफत साड्या वाटपाचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आज राबवत आहोत. अच्छा, इथं आता प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा? खरं तर आम्ही आज माझे सहकारी या ठिकाणी गणेश सरोदे साहेब आहेत, या ठिकाणी काही तुम्ही लाभार्थी स्वतः बघतायत आणि या ठिकाणचा उदंड प्रतिसाद बघून आम्ही या ठिकाणी भारावून गेलेलो आहोत आणि खरंच शासन हे पालावर आलेलं आहे, शासन हे वंचिताच्या दारी आलेलं आहे ही आमची भावना आज निश्चित चांगली आम्हाला दृढ झालेली आहे. अच्छा, नक्कीच हे जे शिबिर होतं आहे हे पालावरचं शिबिर आहे, म्हणजे पालात राहणारे जे लोक आहेत या लोकांना शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या मिळण्यासाठी प्रशासन हे पालावर जाऊन त्या लोकांना इथं आता शिबिर घेतलेलं आहे, त्या लोकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत आहेत इथं. आता नेमकं या ठिकाणी जे रहिवासी प्रमाणपत्र असेल, आधार कार्ड असेल किंवा त्यांच्या आरोग्याची जी काळजी आहे ते सुद्धा इथं घेतली जाते, डॉक्टरांना बोलवलेलं आहे, आतमध्ये शिबिर आहे. कशाला आलं इथं? इथं आपला पगार काढायचा. पगार करायचे? कसली आपलं पगार? आपल्याला काय करतो तुम्ही? डब्बे चालण्या करत असतो. काय तुम्हाला पगार बिगार चालू नाही का? काय पगार नाही आम्हाला. पहिला शेत नाही का? शेत नाही, बाडी नाही, काय नाही. घर? घर आपलं पत्राचे. ही पोरं शाळेत जाते? नातू हा. स्वतःचं घर आहे का? हा, स्वतःच घर आहे. तुला शाळेत? शाळेमध्ये नाही साहेब अजून. ते का बरं काय जाय ना, आम्ही जातो फिरस्ती लोक दांदा डब्बे चालणार करत असतो, मजुरी करून खातो इथलं अमरुडचं. वैद्य समाज येते तुम्ही? नाही नाही, धनगर. बघा नेमकं
इथं भटके विमुक्त जाती जमातीचे लोक आलेले आहेत, हे बाबा आलेत, काय म्हणतात बघूया, काय सांगा इथं आहेत, काय काय नाव काय तुमचं? हनुमंत गोविंदराव नागटिळक. बरं, काय इथं आता कार्यक्रम होत आहे? तर महाराजा स्वराज काय अभियान अभियान चालू आहे, या अभियानासाठी आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी मॅडम येत आहेत, त्याचबरोबर तहसीलदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि मुरुड शहरामध्ये जवळपास 30-35% हा भटके समाज राहतो आहे, आणि त्या भटक्या समाजांना ज्या ज्या म्हणून शासनाच्या योजना आहेत या योजनेची कसल्या प्रकारची त्यांना माहिती नाही, तो समाज आहे अज्ञान, आणि त्याच्यामुळं हा समाज विविध शासकीय योजनेच्या लाभापासून आजपर्यंत वंचित राहिला आहे. आणि म्हणून मी खास करून महाराष्ट्र सरकार आणि आदरणीय आपल्या कलेक्टर मॅडमचं अभिनंदन करतो की मुरुड सारख्या या शहरामध्ये हे अभियान या ठिकाणी राबवलं गेलं आहे. अपेक्षा एवढीच आहे की ही सगळं कागदपत्री न राहता त्या लोकलचा जो काही खालच्या स्तरातला जो घटक आहे, गरीब भटका, त्याचा याचा लाभ मिळावा याच्यासाठी आदरणीय मॅडमनी याच्यासाठी स्वतःहून प्रयत्न करावे. कारण का की आज भटक्या समाज असल्यामुळं त्यांची कुठंतरी जन्माची नोंद नसते, त्यांच्याकडे आधार कार्ड नसते, त्यांच्याकडे रेशन कार्ड नसते, आणि म्हणून बारक्या बारक्या अडचणीमुळं ह्या ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्या योजनेपासून हा समाज वंचित राहतो. तर याची दक्षता आदरणीय कलेक्टर मॅडमनी घ्यावी, आणि या शिबिराचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल की शेवटच्या घटकापर्यंत ह्या योजनेचा लाभ कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न मॅडमनी करावा. एवढं प्रथमच शिबिर होतं इथं? हां, हे पहिलं शिबिर आहे. यापूर्वी एकदा समाधान शिबिर आपले बी पृथ्वीराज यांच्या हस्ते झालं होतं, त्यालाही फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता मुरुड शहरामध्ये. आवडतं लोकांना, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो ते मुख्य प्रवाहात येण्यासाठी कार्यक्रम होतो. हां, हे म्हणजे ज्या शासनाच्या योजना आहेत त्याला हा समाज जोडला गेला पाहिजे, हे त्याच्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे. अच्छा, इकडं काय आणखीन सरपंच आहेत, काय सांगाल, काय नाव तुमचं? अमृता नाडे, मगाशी घेतली बाई. आता काय सांगाल, इथं कार्यक्रम होतोय, काय सांगाल त्याबद्दल, काय प्रतिक्रिया आपली? भटक्या विमुक्त जातीसाठी जो आज उपक्रम घेण्यात येणार आहे तो अतिशय चांगला आहे, त्यासाठी त्यांच्या सर्व योजना म्हणजे उपयुक्त असं सगळं त्यांच्यासाठी आहे, हे त्यांनी त्याचा लाभ पूर्णपणे घ्यावा असं माझं आवाहन आहे सर्वांना. अच्छा, बघा इथं सरपंच, उपसरपंच, नागरिक काय म्हणतात बघूया, काय नाव काय तुमचं? हनुमंत भोसले, मुरुड शहर उपाध्यक्ष, भटके मुक्त संघ. काय ते आता छोटे छोटे मुलं आले होते इथं, शाळेत जात नाहीत ते पोरं? त्यांचे दाखले नाहीत, ते फिरस्ते भटके लोक आहेत, इकडे तिकडे फिरण्यामध्ये त्यांचे नोंद नाहीत ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये नोंद नसल्यामुळं त्यांचे दाखले, त्यांना आधार कार्ड निघा नाही गेलेत, त्याच्यामुळे शाळेत जात नाही ते. काही मुलं शाळेत जात नाहीत, काही त्यांची नोंदच नाही ना ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यामुळे डॉक्युमेंट लेकर. या बरं, जरा त्यांची कोणती भाषा आहे, या बरं इकडं, हे छोटे छोटे मुलं आहेत, नाव विचारू त्यांना, इकडे या बघूया. ए इकडे ये, काय नाव आहे तुझं? इकडे इकडे ये रे, नाव काय? शाळेत जातो का नाही? शाळेत जातो का? शाळेत जातो का नाही? इकडे दाखव, इकडे शाळेत जातो का? नाही जातो. नाही का बरं, शाळेत घातलं नाही का तुला? बघा छोटे मुलं आहेत, इकडे आणखी छोटे मुलं आहेत, बघा खरी परिस्थिती दाखवूया आपण. नेमकं शिबिरामध्ये जे आलेले आहेत, खरंच यांना जर लाभ मिळाला किंवा यांना जर कागदपत्र मिळाले, त्यांचे आधार कार्ड निघतील, यांचे टीसी निघेल किंवा यांना शिक्षणामध्ये लाभ मिळेल, येतं इथे इकडे दिसतं ते पोरं, हे जातात का? हे शाळेत जातो का तू? हो. कुठल्या? जी प शाळा नगर मुरुड. बरं बरं, किती वेळ आहे? सातवी. सातवी? हां. ह्याच्यावर नाव काय वाच बरी? बघा याच्यावर मराठी नाव आहे टुडे समाचार, याला वाचता येत नाही, म्हणजे अशिक्षित लोक आहे ते, शाळेत जातात, सातवीला म्हणतोय पण वाचता येत नाही. शाळेत जातो का तू? शाळेत जातो का? नाही म्हणतोय. तू जातो का? नाही. अरे शाळेत जात नाही, शाळेत जातो का? बघा नाही म्हणतात हे मुलं. हो शाळेत जात आहेत मुलं हे. किती मुलं आहे, काय म्हणले? गरीब आहे तर कुठल्या शाळेत जातात? सुविधा काय नाही, कशाने जाते शाळेत? रोज आणतात चिपट कळो खात्यात रोजच्या रोज. कुठल्या शाळेत, शाळेत शिक्षण करायचं म्हणलं तर कशाने पोट भरून कशाने शिक्षण करावं? काय करतात ते लोक? त्यांनी असं काय बी मागून आणतात, भंगार वगैरे गोळा करतात, भंगार गोळा करतात. बोला त्यांना काय सांगतो दादा? टिकल्या पिना ते एकत असतं, टोपले टोपलेचं माल ते एकत असतं. मग लेकरं शाळेत कसं जात नाही? फिरायला जातो. नोंद वगैरे आहे का कुठं, काय कागदपत्र, आधार कार्ड वगैरे आहेत का?
मग तिघच नाहीत, बारके लेकरच नाहीत, माझं नाही म्हातारे. पुढे काय झाले? आधार कार्ड काय नाही, कुठं बी काय दाखलं घे ना, आम्हाला आधार कार्ड निघत नाही, काहीच निघत नाही, प्रूफ मागायला आलेत, प्रूफ काढायला काहीच नाही, सुई नाही राहिला. फिरस्ती लोक कुठं बी डिलिव्हरी झालेल्या तिथं प्रूफ काढलं नव्हतं. काय म्हणले? आम्ही फिरस्ती लोक कुठं बी डिलिव्हरी झाल्या आणि तिथलं प्रूफ नाही आमच्याकडे, ते प्रूफ मागायला लागले. तुम्हाला घर वगैरे नाही घेत राहिला? नाही, तर झोपडे घालून राहिले. कोणाच्या जागेवर राहता तुम्ही? दत्तनगरला. स्वतःची नाही? स्वतःची नाही. काय म्हणलं तुमचं आधार कार्ड आहे का तुमच्याकडे? काहीच नाही. काढलं होतं का? काढलं नव्हतं, असंच माध्यम आलेलं होतं, फोडून गेले, कुठंच काढलं नाही. काय करता तुम्ही? पुगे पिणे शिकतो. जे आहे ते दाखवतो मी तुम्हाला. इथं शिबिरामध्ये भटके विमुक्त जातीसाठी शिबिर आहे. वंचित जे लोक आहेत, ज्यांना लोकांना लाभ मिळत नाही, शासनाचा लाभ मिळावा म्हणून आता प्रशासन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या लोकांना प्रयत्न करते. छोटे छोटे मुलं दाखवले मी तुम्हाला, त्या मुलांचे काही कागदपत्र किंवा त्यांच्या नोंदी नसल्यामुळं ते शाळेत सुद्धा जात नाही. छोटे छोटे मुलं आहेत. नक्कीच आता हे शिबिर जे आहे, या शिबिरामधून यांना जर लाभ मिळाला तर यांचं आयुष्यसुद्धा सुशिक्षित होतील, यांचं भविष्य चांगल्या प्रकारे होईल. या छोट्या मुलांचंसुद्धा, यांनासुद्धा राहायला घरं नाहीत. आता आपण आणखीन इथं काही नागरिक आहेत, इथं काही नागरिक पण आहेत आपल्यासोबत, चालले तिकडे बाहेर. काय कुठं चालले? इकडे चाललो आपण. नाव काय तुमचं? प्रताप साळुंके. काय विषय सर? विषय कसा आहे सांगू का? आता शिबिर घेतलंय मग खरं आहे, पण ह्या गोष्टीचा सगळ्या भटके विमुक्त समाजाला पूर्ण न्याय मिळावा लागतोय, सगळं पूर्ण त्यांचं कामच करून द्यावं लागतं. आता हे कसं आहे, ह्याच्या आधी भरपूर जण आले की मी स्वतः सर्वे केलेला आहे. मी स्वतः एक रुपया न घेता कुणाला बी विचाराय, एक रुपया न घेता सगळ्यांची नाव नोंदणी करून घेतलेली आहे. त्यांना एक दिवस असं कामाला जर नाही गेलं, दुसऱ्या दिवशी चूल पेटत नाही त्यांच्या इथली. तुम्ही काय म्हणाल, नोंदीचा काय विषय होता तुमचा? काय लेकरांची शाळेत घरी बसवणं जायत, त्यांचे दाखले नाहीत. माझं म्हणणं आहे की शासनाला की त्यांचे दाखले नसले तरी बी काहीतरी पर्यायकडून त्यांना आधार कार्ड काढून त्यांची शाळेत व्यवस्था करावी. काहीच बऱ्याचशा महिला विधवा आहेत, त्यांच्या पगारी अजून चालू नाहीत. पुन्हा काही जण असे बरेच म्हातारे आहेत, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही. आधार कार्ड तर नाहीच नाहीत, ओळखपत्र नाहीत, राशन कार्ड नाहीत, कास्ट प्रमाणपत्र नाहीत. 50 वर्षाचे पुरावा मागतात. कुठल्याच भटकतल्या जाणार लोक हमेशा कुठं कुठून पुरावे ओळखून असणार आहेत. त्याच्यामुळे तात्काळ सरकारने लगेचच्या लगेच पुराव्यासाठी आमच्या जात प्रमाणपत्रासाठी लवकरात लवकर सहयोग करावं. अच्छा बघा, थेट प्रतिक्रिया दाखवतो मी. शिबिरामध्ये जे नागरिक आलेले आहेत, जे काही समाजाचे त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांची प्रतिक्रिया दाखवली. आणखीन बघूया आपण पुढं नेमकं शिबिर कसं आहे. आता मुरुड गावामध्ये आहे मी, आणि इथं आता मेळावा झालेला आहे. आणि त्या मेळाव्यामध्ये लातूरच्या जिल्हाधिकारी त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. मॅडमची काय प्रतिक्रिया आहे, आणि ग्रामीण भागामध्ये शिबिर होतं आहे, या शिबिरामध्ये आता मार्गदर्शन केलं आहे. आपल्यासोबत मॅडम आहेत, काय म्हणतात पाहूयात. आता आपल्यासोबत लातूरच्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत. मॅडम, आता इथं शिबिर पार पडलं आहे भटक्या विमुक्त जातीसाठी. इथं एक विशेष शिबिर आहे राज्यामध्ये, हा अतिशय चांगला उपक्रम होतो. तुम्ही इथं उपस्थित होतात, मार्गदर्शन केलं आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया काय असेल? पहिले आपण बघत आहे लातूर जिल्ह्यातलं हे मुरुड गाव आहे, आणि पूर्ण जिल्ह्यात किंवा मला वाटतं पंचक्रोशीमध्ये 18 पगडीतल्या ज्या जाती जमाती म्हणतो त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर म्हणजे 21 वस्त्यांमधनं जवळजवळ 26 जाती जमातीचे लोक या ठिकाणी आपण बघत आहोत. मुख्यतः मुरुडची ओळख ही बहुरूपिया यांची आहेत. आपण बघत आहात असे वेगवेगळे याच्यातले बहुरूपिया पण इथं आहेत, वासुदेव आहेत, मजांजोगी, सगळ्या जाती जमातीतले लोक आहेत. पण अजूनही हे मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांना त्यांची काही कागदपत्र पाहिजे किंवा आधार नोंदणी पाहिजे. भटके व विमुक्त असल्यामुळे एका गावाहून दुसऱ्या गावात जात असताना अनेक कागदपत्र त्यांच्याकडे नसल्यामुळे व त्याची त्यांना माहिती नसल्यामुळे शासनाने हा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये लातूरने पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतला. या कॅम्पद्वारे आम्हाला सांगायला आनंद वाटतो की स्वयंसेवी संस्था आणि प्लस या भटक्या विमुक्त संस्थेचे अध्यक्ष नरसिंहजी, कुलकर्णीजी, हे सगळेच आमची त्यांची पूर्ण टीम यांनी खूप चांगल्या रीतीने सर्वे केलं. पण सर्वे केल्यानंतर जी खरी अंमलबजावणी करायला पाहिजे ते आमचे इथले SDO रोहिणी मॅडम आणि तहसीलदार आमचे तांदळे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी आयोजन केलं. आणि या सगळ्या घरातल्या लोकांना आता इथपर्यंत आणून विश्वकर्मा असेल त्या योजनेचा फायदा देणं, त्यांना ट्रेनिंग देणं, आधार कार्ड, रेशन कार्ड, आयुष्यमान कार्ड, घरकुल, म्हणजे इतरत्र जेवढ्या शासनाच्या योजना आहेत त्यामध्ये त्यांना बसवून, इवन आमच्या अंत्योदयमधल्या काही महिलांना मी या ठिकाणी साडीसुद्धा दिली, तर ती त्यांना माहेरची साडी असल्यासारखी वाटली. तर अशा प्रकारे ह्या गावात खूप चांगल्या रीतीने कॅम्प झालं आहे, वातावरण निर्मिती झाली आहे. आणि या शेवटच्या घटकापर्यंत जितके फायदे देता येईल, आणि फक्त शासकीय योजनांचा फायदाच नव्हे तर या ज्या छोट्या छोट्या मुलं आणि मुली आहेत त्यांनासुद्धा एक पुढच्या जगासाठी एक आशादायी चित्र
आणि त्यांनी पुढे आयुष्यात कसं जायचं आहे स्वाभिमानाने आणि त्यांना काय काय कौशल्य अजून प्राप्त करून घ्यायचं आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. काय आव्हान काय असेल तुमचं नागरिकांना? नागरिकांना माझं आव्हान आहे की मुख्य प्रवाहात येण्यासाठी हे सगळे वंचित धडपड करत आहेत, तर आपण जे लोक आहेत त्यांनी एक नेटवर्किंग करावं, एक जाळं करावं आणि गावातल्या इतर लोक इथं करतातच आहे. म्हणजे इतकं चांगलं गाव मला वाटत नाही की क्वचितच आढळेल की सगळे एकोप्याने राहतात, परंतु या समाजातल्या या वस्तीतल्या या 18 पगडीतल्या ज्या जाती जमाती आहेत मुख्य प्रवाहापासून आजही वंचित आहेत त्यांना कागदपत्र देण्यासाठी सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याच प्रवाहात त्यांना ओढून घेण्यासाठी मी आवाहन करते. दादा, लातूरचे जिल्हाधिकारी यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. कॅमेरामन खंडोबळे सोबत मी हुकमत मुलांनी, मुरुड, लातूर.